इंग्लंडला हरवल्यानंतर भारत उपांत्य फेरीत पोहोचला. कसं आहे सेमीफायनलचं गणित? विश्वचषकात टीम इंडियाची अजिंक्य मोहीम सुरूच आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड क्रिकेट संघाला दणदणीत पराभव करून टीम इंडियाने सलग 6व्या विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघ आता विश्वचषकाच्या गुंतालिकेत 12 गुणांसह पुन्हा पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. परंतु 12 गुण मिळवून देखील भारत अजून सेमीफायनलमध्ये पोहोचला असे मानले जात नाहीये, कारण गुंतालिकेतील इतर 5 संघ अजूनही सेमीफायनलच्या स्पर्धेत कायम आहेत. कसं आहे उपांत्य फेरीचं गणित समजून घेऊया. भारताने इंग्लंडला पराभूत करून 6वा विजय नोंदवत 12 गुण मिळवले आहेत. साधारणपणे उपांत्य फेरीसाठी 12 गुण पुरेसे मानले जात आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे की भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पूर्णपणे पोहोचला आहे, परंतु आणखी एका विजयासह 14 गुण मिळतील तेव्हा भारत निश्चितपणे उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. याचा अर्थ असा की 7 विजय मिळवल्यास या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये तुमचे स्थान पूर्णपणे सुनिश्चित झालेले असेल. भारताचे पुढील सामने कोणत्या संघाविरुद्ध आहेत? भारत विरुद्ध श्रीलंका 2 नोव्हेंबर रोजी होईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 5 नोव्हेंबर रोजी होईल. भारत विरुद्ध नेदरलँड 12 नोव्हेंबर रोजी होईल. आता अशा परिस्थितीत जर टीम इंडियाने 2 नोव्हेंबरला श्रीलंकेला हरवून 2 गुण मिळवले तर भारताला 14 गुणांसह सेमीफायनलमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यानंतरच्या सामन्यात पराभव झाला तरी टीम इंडियाला काही फरक पडणार नाही, परंतु पॉईंट टेबलमध्ये सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तुझ्या बॅटमध्ये काही आहे का? 6 पाहून हैराण अंपायरला रोहितचं उत्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.